आर्यंत मध्ये आपण आलोत आणि हा रेनकोट घेतोत. एक आजोबा पावसात दिसतोय मंदिराच्या समोर आता आणि हा रेनकोट त्यांना आपल्याला आपल्या सर्व नातं भक्तांच्या वतीने अर्पण करायचं आहे. आणि या क्षणी मला आपल्या गुरु माऊली आई ममताई माऊली त्यांची आठवण येते, कारण दानामध्ये त्यांचा हात धरणारा मला वाटत नाही कोण होतं. पण ठीक आहे, आपण मी त्यांच्या मते पण सांगत आहे, पण जेवढं जमेल तेवढं ते थोड्याकाच स्वरूपात आपण करण्याचा प्रयत्न करतो. आपण अर्पण करणार आणि चांगला दादा हीच चांगली क्वालिटी आहे ना, स्पेशल एक नंबर, व्हेरी गुड, छान छान. तर आपण चांगला आणि असं दाखवायचं नसतं पण नाही लागणार, मी दाखवतो. आदेश राम कृष्ण हरी माऊली. आज आपण आळंदीच्या क्षेत्रामध्ये बघा, रमेश टी हाऊस आहे, त्याच्यासमोर एक आम्हाला माऊलींच्या रूपात बाबा दिसले आणि ते बाबा पावसात भिजत आहेत. प्रचंड पाऊस आहे आणि पावसात बिचारे भिजत आहेत आणि भिक्षा मागत आहेत. बाबांच्याकडे काठी आहे, एक बॅग आहे, पण ती पण ओली चिंब झाली आहे. आपल्या नाथमाऊलींच्या सेवकांना दया आली आणि अर्थात हा मोठेपणा म्हणून हा व्हिडिओ करत नाही होत आपण. फक्त एवढंच आहे की काही लोकांकडे पैसा आहे म्हणजे असतो, असं म्हणत नाही आपल्यापैकी कोणाला, हा उद्देश मी करत नाही, पण त्यांना त्या माझी आई असं म्हणायची की त्या पैशाचं दानात रूपांतर कर कसं करायचं हे त्यांना माहिती नसतं. म्हणजे आई टीका नाही करायची, पण आई प्रॅक्टिकल होती. मला वाटते आज माझ्या आईनेच माझे डोळे उघडले आणि मला या ठिकाणी प्रवृत्त केलं आहे. अर्थात मी हा मोठेपणा म्हणून व्हिडिओ दाखवत नाही आणि अत्यंत उत्तम प्रकार क्वालिटीचा व्हिडिओ इथे कार्यहंत शॉप आहे, दुकान, त्यांच्याकडे विचारलं गेलं. आपल्या अवधूतानंद दादांनी विचारलं की आजोबांना एखादा रेनकोट द्यायचा, तर ते म्हणले साध्या क्वालिटीचा 200 रुपये, आधुनिक 300 रुपये. तर अवधूत दादा बोलले की भारीत भारी कुठलं आहे, ते म्हणले 400 रुपयाचं. आणि हा रेनकोट आहे हा आपल्या माऊली भक्तांच्याकडून आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण माऊलींना अर्पण करतो, बाबांना तो आपण देतो. वय किती नाही काय म्हणतो बाबा, बॅगेत आहे काय? मग भिजली सगळी, मग पाऊस आला बाबा, पण अशा वेळेस आडूसुरू जायचं, आपल्याला पण ओरडेल का? मग वय काय तुमचं बघा की असं बरं वाटलं, असं वाटलं हा हा. बघ बाबा काय म्हणतात बघा, माऊली बाबा काय जरा या माऊली, बाबांचं दर्शन घ्या, पांडुरंग बाबांच्या चेहऱ्यावर आहे. माऊली आहे काय, कसं वाटलं आता रेनकोट घातल्यावर? हा बरं वाटलं, आनंद बरं वाटलं का? रेनकोट घातलं कसं वाटलं? गरम वाटलं, म्हणजे गरम म्हणजे त्यांना ऊब मिळाली. बघा बाबा म्हणतात गरम वाटलं आणि जवळजवळ मला वाटते किती वेळ पावसात भिजत आहे, किती वेळ झालं? एक तास बाबा पावसात दिसत आहे बिचाऱ्यांना. बाकी आहे माऊली इथे बघायची, माऊली इथे जाणायची. आज गुरुपौर्णिमेचा गुरु संदेश, गुरु माऊलींचा गुरु संदेश, माऊली आम्हाला भेटली पावसातल्या वर्षावात, माऊली आम्हाला भेटली, दर्शन झालंय. आदेश अलक निरंजन रामकृष्ण, आदेश अलक निरंजन. बघा आपल्या अवधूतानंद दादांनी आज बाबांना, त्यांचा वाढदिवस आहे 7 जुलैला, बरोबर ना माऊली? 7 जुलैच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुरुवात केली आहे बाबांना या ठिकाणी. मग अशा आपण आपल्या सर्व आश्रम भक्तांच्या वतीने रेनकोट आपण अर्पण केलं आहे. अर्थात ते मोठेपणा म्हणून नाही सांगत आहे, पण आता अवधूतानंद दादांनी बाबांना गरम गरम चहा आणि तो सुद्धा स्पेशल चहा बनवून घेतला आहे रमेश डायनिंग टी हाऊसमधनं, आणि बाबांना बिस्किट दिलं आहे. आशीर्वाद बाबा लेकरांना द्या आणि आम्हा सर्व नातूपुत्रांना द्या. आदेश आला.